नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज परत आपण बाहेर चाललेलो आहोत, कारण की आज आहे ना, आज आमच्या आईंचा ना मोबाईल चेंज करायचा आहे, खूप जुना झालेला. तर आम्ही चेंज म्हणजे आता फ्रेश घेतोय, तो नंतर फोन घेतोय आम्ही. तर आता आपण तिकडे जाऊन घेणार आहोत, बघूया कसा आहे, फ्युचर काय काय आहे, आणि मग तिकडे काय ऑफर भेटते. तर चला तिकडे जाऊन घेऊया. आला आमचा फोन. आई घ्या तुमचा फोन. मस्त चालू आहे बघा. ओपन. ओहो, आई खुश आहे आज. आईला नवीन मोबाईल भेटलाय. कलर पण दाखवा मस्त. अगं बाई, वाव, भारी कलर. मस्त. कोणता कलर आहे? मस्त कलर आहे. तर आई कसं वाटतं, खुशी काय म्हणते तुमची? फक्त चांगलं. हा, पप्पानी घेऊन दिला गिफ्ट. आईचा बर्थडे गिफ्ट आहे हे. आई परत म्हणू नका पप्पांना तुम्ही बर्थडे गिफ्ट दिलं नाही. आता मस्त आमची आई ओपन करताय. करा आई. हा, अच्छा, हा, ओपन झालेला आहे फोन आमचा. अनबॉक्सिंग झालेला. आता ओपन ऑन झालेला आता. आणि आता इथेच आम्ही ना फोन क्लोन करून घेणार आहे, म्हणजे जास्त आपल्याला फोटो वगैरे कॉपी पेस्ट करायची गरज नसते. इथूनच डायरेक्ट क्लोन करून घ्यायचा, सगळा डेटा दुसऱ्या फोनमध्ये मोबाईलमध्ये येऊन जातो ऑटोमॅटिक. नॉट सी फोर ना. तर असं आहे मस्त. हा, मस्त फोन घेतलेला आहे. आणि आता डायरेक्ट फोन घेऊन डायरेक्ट निघालेलो आहोत आम्ही डोंबिवलीला, कारण की रेंटचं घर घेतलेलं, तर तिथे ॲग्रीमेंट वगैरे सगळं डॉक्युमेंटचं काम आहे आज. तर आज आम्ही चाललो तिकडे. तिकडे घेणार म्हणजे डॉक्युमेंटचं काम झालं की जर बघायला भेटला तर मी तुम्हाला दाखवते. चला. ऑफिसमध्ये गेलेलो, तिथे सगळं रजिस्ट्रेशन झालेलं कार्डसाठी, कारण की आपल्याला स्विमिंग पूलची पार्क एंट्री असेल, क्लब हाऊस क्लब हाऊसची एंट्री असेल, किंवा आपल्याला गेटच्या मध्ये एंट्री बस यूज करायची आहे, इंटरनल करायची असेल इंटरनल साठी, तर त्याच्यासाठी सगळ्यांना कार्ड अवेलेबल पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑफिसला आलेलो, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालेलं. आता कार्ड आम्हाला भेटेल, सहा दिवसांनी कार्ड भेटणार आहे, कारण की आम्ही आत्ताच करून टाकलेलं सगळं. पण फॅसिलिटी एकदम मस्त आहे. आणि ऑफिस मधले सगळे प्रोफेशनल, ऑफिसचे जे डॉक्युमेंट आहे ते स्टाफ पण आहेत, पण ते जे डॉक्युमेंट जे आहेत एकदम स्मूथली, कारण की ते ऍपद्वारे करायचं, आपल्याला ऍप डाऊनलोड करायचं आणि ते आपणच करायचं, म्हणजे त्यांना त्रास नाही आपल्याला त्रास नाही. खूप छान आणि मस्त आहे. तर छान वाटलं. आणि पार्किंग आहे बघा, ही अशी पार्किंग आहे. ही फक्त पार्किंग आहे, दुसरं काही पार्किंग आपल्या याच्या खाली असते. प्लेस बेस्ट अशा असतात, अशा पण असतात, बेसमेंटला पण असतात. तर पण ही याच्यासाठी पार्किंग स्पेशल, फक्त पार्किंगच आहे, ओनली गाड्या पार्क होत आहे. तर छान वाटलं, म्हणजे एरिया पण छान दिसतोय बघ, एकदम मोकळ आहे, थंड आहे, मस्त वाटतं. उन्हाळ्यात पण थंड आहे, म्हणजे जाणवत नाही उन्हाळ्यात. तर आता इथे आल्यावर मी तुम्हाला दाखवेल. मस्त मस्त आलेलो. इथे मंदिर पण छान छान. आता आपण आपला रूम बघूया तिकडे, आपलं मस्त. लिफ्ट मध्ये आहेत आम्ही, आणि फ्लोअर नंबर पण सांगते मी तुम्हाला. आम्ही 12th फ्लोअरला चाललेलो आहोत. हा, तर आता आपण डायरेक्ट तिथे जाऊया, मस्त बघूया. चला, फायनली आपण आलेलो आहोत. चला, पहिलेच आपलं किचन इथे. इकडनं बघा, इकडनं असं लाईट वगैरे सगळं असेल. इथं असेल लाईट बघ, त्याला हे असेल मेन्स. मेन्स मेन तिकडे स्विच ऑन ऑफ आहे. तरी हे आपलं किचन नसतं, एंट्री केलं गेलं किचन, कारण की बेस्ट नाही, कारण की मुंबईत मी बघितलंय एंट्री केलं की पहिलं टॉयलेट आणि किचन समोर समोर असतं. तर हे बेस्ट मला खूप आवडलेलं आहे की इथं किचन समोर टॉयलेट नाही, कारण आपण जिथं जेवण म्हणलं तिथेच टॉयलेट आहे, ते मला आवडलं नाही. तर त्याच्यामुळं आम्ही खूप सर्च करतो. तर हेच चांगलं वाटलं, इथं मस्त किचन, इकडे ड्राय एरिया. ड्राय एरिया एकदम स्पेशल सेपरेट दिलेला, तर टेन्शन वॉशिंग मशीन साठी. हा, तर टेन्शन नाहीये.
परत आपण एंट्री केली की हे मस्त हॉल लिव्हिंग रूम हॉल, इथे डायनिंग एरिया, हा मस्त डायनिंग एरिया. पण आपण आपली संस्कृती आहे खाली बसून जेवण करायची, खाली बसून जेवताना. त्याच्यानंतर हा पहिला रूम, पहिला बेडरूम आहे ठीक, हा पहिला मस्त, हा पहिला बेडरूम. समोरचे जे टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम इथे इथे येस. वॉशरूम पहिला बंद आहे आता. नंतर हा सेकंड वाला बघा, हा सेकंड. आणि हे ना वॉर्ड्रॉप साठी कपाट टाकून आपल्याला कपाट वगैरे ठेवायचं असेल त्याच्यासाठी स्पेशल जागा, ते वॉर्ड्रॉप साठी स्पेशल जागा आहे. आणि याचा वॉशरूम रूम मध्येच आहे. तर हे सेकंड बेडरूम झाले. आणि लास्ट बट नॉट द मास्टर बेडरूम, मास्टर बेडरूम त्याच्यासाठी पण इथे खाचा दिलेला आहे मस्त. तर हा मस्त, आणि इथून हा व्ह्यू बघा भारी दिसतो, असा मस्त व्ह्यू दिसतोय छानसा. म्हणजे ना वेगळ्या सिटीत आल्यासारखं फील होते, छान थंड वातावरण, छान मस्त. आणि एसी पण दिली फॅसिलिटी, एसी फॅन वगैरे सगळ्या रूम मध्ये, एसी सगळ्या रूम मध्ये एसी फॅन सगळं आहे आणि हॉल मध्ये पण. तर मग ही फॅसिलिटी खूप छान आवडली आम्हाला. आणि हा थर्ड दाखवते इथे वॉशरूम पण. आणि मास्टरचं मास्टर बेडरूमचं वॉशरूम इथे, हा दरवाजा बंद केला काही नाही हे बघा छान आहे. आणि मेन दिलेला आहे हे बघा, एसी पण दिलेला, फॅन पण आहे आणि मेन गीझर पण दिलेला आहे. तीन बाथरूम सेपरेट वेगवेगळे, ते पण एकदम छान आहे मस्त. तर छान वाटेल असं आहे. आता आम्ही परमनंट इथे राहिले येणार आहे. आता आमचं झालं भाड्याचे रेंट नाही राहतो पण आता आमचं. तर बघितलं चला. अजून एक मी त्या ओनरला सांगितलेलं आहे, आम्हाला इथे समोर अशी ग्रील बसून जायची आहे कारण की मला थोडस खाली म्हणजे उंचीच भीती वाटते. तर मग तुम्हाला काय सांगेल, मला थोडस इतकी भीती नाही वाटत पण एक्सेप्ट साठी म्हणून आपण लावून घेतले कधी पण चांगले. इथे बाहेर ग्रील लावायचे सांगितलेले आहे, ते करून घेतील ते बोलले की करून देणार. ते झालं की मग फायदा फॅन एसी इथे हॉलवर काय करून मस्त आहे. तर छान आवडलं. तर चला मस्त फ्लॅट बघितलेला आहे मस्त. तुम्हाला पण कसं वाटलं सांगा आम्हाला छानसं असं. आणि घरी जाताना ना आम्ही ना मस्त आहे मूग भजी घेतली, मूग भजी खाणार आहोत आम्ही टेस्ट करून, कशी टेस्ट बघू. आणि तर झालं सगळे कामं झाले, आवडलं आता. आणि आमच्या आहो आज गाडी चालवताना नवीन ऑफिसला आहे. तर चला अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटेन. तुमच्या लेटेस्ट पिता बाय.